पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातील येलूर फाट्यावर झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सुनंदा देसाई यांचं नेत्रदान करून नातेवाईकांनी माणुसकी आहे मरावे परी नेत्ररूपी उरावे या म्हणीचा प्रत्यय त्यांच्या कृतीतून आला नेत्रदान आणि अवयवदान या चळवळीलाही हळूहळू बळ मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे गारगोटी इथले असलेले बाबासाहेब विष्णू देसाई हे पत्नी सुनंदासह कराड तालुक्यातील गोंदी या गावी व्यवसायानिमित्त गारगोटी इथल्या शेतातील उसाला तोड आल्यामुळे सुनंदा यांना घेऊन निघाले होते सकाळी दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सांगली जिल्ह्यातील एलूर फाट्याजवळ ते आले असता पाठी मागून अज्ञात वाहनानं धडक दिले यामध्ये देसाई यांची कार रस्त्यालगत असणाऱ्या पुलाला जाऊन धडकली यामध्ये डोक्याला गंभीर इजा झाल्यानं देसाई या जागीच ठार झाल्या या घटनेची माहिती मिळताच कुरुळूप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाजीराव मोरे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले सुनंदा यांचा मृतदेह विच्छेदनासाठी कुरडूप प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला या ठिकाणी असणारे नेत्र चिकित्सक एस डी कोरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन चिवटे यांनी मृत सुनंदा देसाई यांचा मुलगा विजय देसाई आणि जावाई चंद्रकांत शिंदे यांना नेत्रदानाचं महत्व पटवून दिलं आणि दोन लो व्यक्तींना होईल आणि या सासूबाई आमच्या त्या डोळ्या रूपाने आमच्या वर्षी जिवंत राहतील म्हणून आम्ही नेत्रदान करायचा निर्णय ने घेतला आणि त्यांचे डोरेने ah! आम्हाला जरा मार्गदर्शन केलंय आणि त्या नेत्र डोळ्यांचा उपयोग दोन अंध व्यक्तींना होऊन त्यांना परत सृष्टी मिळेल यासाठी आम्ही नेत्रदानाचा निर्णय ने घेतला ने नातेवाईकांनी तत्काळ मान्यतापत्र दिल्यानंतर लायन्स नॅप नेत्र रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी सुनंदा देसाई यांचे दोन्ही नेत्र काढून घेतले नेत्रचिकित्सक एस डी कोरे यांनी नेत्रदनाचं महत्त्व पटवून दिलं नेत्रदानामुळं दोन गरजू अंध व्यक्तींना हे सुंदर जग बघता येणार आहे नेत्रदान केल्यानं आमच्या सासूबाई डोळ्याच्या रूपानं जिवंत राहणार आहेत असं जावाई चंद्रकांत शिंदे यांनी सांगितलं यावेळी राजन महाडिक यांच्यासह एस डी कोरे डॉक्टर नितीन चिवटे विजय देसाई उपस्थित होते